हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की सगळे मजेतच असाल. आणि माझे दोन खूप महत्त्वाचे कामं आहेत जे पेंडिंग राहिलेले आहे. एक तर माझं वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे अजून, म्हणजे माझा एक पण डोस झाला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी जी अक्कलदाड आहे ही खूप दिवसांपासून दुखती आहे आणि तिचं छोटंसं एक ऑपरेट करायचं आहे. तर आता मी बाहेर चालली आहे त्याच संदर्भात की मला कुठली अपॉइंटमेंट मिळते. आज मला जितली पण अपॉइंटमेंट मिळेल मी तिकडे जाणार आहे. मला दाताचा खूप जास्त त्रास होतो आहे, माझी एक साईड पूर्ण सुजून पण गेली आहे. तर मग मी बघते, जितली अपॉइंटमेंट मिळेल मी तिथे जाऊन मग बोलेल तुमच्याशी. तर सकाळी जसं मी सांगितलं की मी अपॉइंटमेंट घ्यायला चालली आहे, पण मला आज दोन्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट नाही मिळाली. डेंटिस्ट पण नव्हते, कारण जे स्पेशल सर्जरी करायला येतात ते तिथे आज हॉस्पिटलला अवेलेबल नव्हते. आणि वॅक्सिनसाठी पण मला परवाची अपॉइंटमेंट मिळाली आहे, तर मग मी आज गेली नाही. आणि आज आम्हाला छोट्या भावाकडनं ट्रीट मिळते, तर आम्ही सगळे डिनरला चाललो आहे. तर मी आता स्वयंपाक करणारच होती, तर त्याचा मला फोन आला की अक्का आपण जेवायला जाऊया. तर मी म्हटलं चल आपण जाऊ मस्त. आणि मला तर तुम्हाला माहिती आहे जेवायला बाहेर जायला खूप आवडतं. तर मग आता तो आला की मग मी तुम्हाला भेटवेल त्याच्याशी पण. आणि आम्ही कुठे चाललो आहे हे अजून मला माहीत नाही आहे, तो सांगेल मग मी भेटतेच तुम्हाला. पोचलो आहे गोळे कॉलनीमध्ये मेहर हॉटेलला. तर खूप सुंदर हॉटेल आहे. हा माझा भाऊ येते, ऑलरेडी आधी पोचले आहेत, आम्हाला थोडंसं लेट झालं. तर मग मी आता तुम्हाला दाखवते. त्यांनी हॉटेलच्या एंट्रन्सला असं मस्तपैकी एक शंकराची मूर्ती ठेवली आहे, छान दिसतं आहे. तर आम्ही निघतो मध्ये. आणि हे ऑलरेडी ते पोचले आहे. तर हा छोटा भाऊ आहे माझा आणि ही आहे छोटी वहिनी डुबू बनीला. आणि शाशाला तुम्ही ऑलरेडी ओळखता, मी त्याला लाडाने शाशा म्हणते. आणि तिकडे बनी आहे, तर आम्ही असं बसणार इथे आता मस्त. तर कामामध्ये कंटिन्यू बिझीच असतो. तर हे असा इंटरफेस आहे पूर्ण मस्त एकदम छान. आणि काय काय ऑर्डर करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आम्ही स्टार्टरमध्ये मसाला पापड मागवला आहे आणि इकडे संपला पण आहे, त्यांना भूक लागली. आणि इथे बटर चीज मसाला मागवलेला आहे आता. आणि हा दाल खिचडा मागवला आहे. आता आम्ही सगळं जेवण फिनिश करतो आणि मग मी बोलेल तुमच्याशी. निघालो आहे आम्ही आणि बराच वेळ झाला आहे, रात्रीचे साधारण 9:30 वाजले आहेत. आणि मजा येते असं. आलो, बराच वेळ झाला आहे आणि या दोघांची झोपायची वेळ पण झाली आहे. तर मग मी आता या दोघांना झोपवते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह.